हरे कृष्णा। काल आपण श्रद्धात्रय विभाग योग याबद्दल पाहिलं। भगवंताने श्रद्धेचे तीन प्रकार सांगितले। तीन प्रकारे श्रद्धा कशा मनुष्य करतो, सत्वामध्ये कशी श्रद्धा असते, रजामध्ये कशी श्रद्धा असते, तमोमध्ये कशी श्रद्धा असते। जे सत्वगुणी असतात ते देवी देवतांची पूजा करतात, रजगुणी असतात ते राक्षसांची पूजा करतात, आणि जे तमोगुणी असतात ते भूतप्रेत पिशाच शूद्रयोनी अशांची पूजा करत असतो। तर सत्वामध्ये मनुष्याचं भगवंतांनी गुण सांगितले। जशी त्याची श्रद्धा असते तसे त्याचे भाव प्रकट होत असतात। सत्वामध्ये जो मनुष्य असतो तो देवी देवतांची पूजा करत असतो, त्याच्यामध्ये काहीतरी कामभावना इच्छा असते। तिन्ही गुणामध्ये मनुष्य जरी असला तरीसुद्धा त्याला इच्छाही असतेच। कोणाची चांगली इच्छा असते, कोणाची वाईट इच्छा असते। भगवंतांनी जसे अन्न आहे तसे आपले विचार बनतात असं या अध्यायामध्ये सांगितले आहेत। मनुष्य आहार कसा घेतो, सत्वगुणी जे मनुष्य असतो ते साधारण अन्न ग्रहण करतो। त्या साधारण अन्न ग्रहण केल्यामुळे त्याला काय होतं, सत्वगुणाची प्राप्ती होते, त्यामुळे तो देवी देवतांची पूजा करतो। रजगुणी तिखट तेलकट तुपकट आंबट खारट आणि झणझणीत अशा प्रकारचे अन्न खातो, त्याप्रमाणे त्याचे विचार बनायला चालू होतात। तमोगुणी लोक याचा पूर्ण मर्यादा पार केलेले असते। शिळे अन्न, न शिजलेले अन्न, खारट नासलेले, आंबट आणि अपवित्र अशा प्रकारचे अन्न 3 तासानंतर अन्न ग्रहण करू नये असं नियम आहे शास्त्राचा, किंवा शरीरशास्त्राचा असा नियम आहे। 3 तासाच्या वरती अन्न ग्रहण केलं आपण तर ते अन्न विष बनतं। असे हे अन्न तमोगुणी लोक खातात। मांस भक्षण करणे असे हे अन्नामुळे त्यांचे विचारसुद्धा त्याप्रकारे पडतात। सत्वगुणी जो मनुष्य असतो तो सर्वांबद्दल चांगले विचार करतो, तो सर्वांबद्दल समभाव ठेवत असतो। रजोगुणी स्वार्थ पाहतो आणि तमोगुणी सर्वांचा विनाशार्थ कसे कार्य करता येईल याची वाट पाहत असतो, म्हणजे सर्वांच्या विनाशार्थ। त्याचे तप, भगवंतांनी तप सांगितले, तप वेगवेगळ्या प्रकारचे असतात। सत्वगुणीचा तप वेगळा, रजगुणीचा तप वेगळा। विधी नियमानुसार जे शास्त्रसंमत असलेले विधी करतो तो सत्वगुणात मोडतो, त्याची सत्वगुणी श्रद्धा असते, रजगुण दिखाव्यासाठी करतो, आणि तमोगुणी हा दुसऱ्याच्या विनाशार्थ तप करत असतो, उग्र तपस्या करतो काहीतरी। दान कसं द्यायचं, सत्वगुणी कुठलेही प्रत्युपकाराची भावना न ठेवता दान केलं जातं त्याला सत्वगुणी दान म्हणतात। प्रत्युपकाराची भावना ठेवून केलेलं दान ते रजोगुणी दान। आणि कोणत्याही वेळी अकाळी अयोग्य माणसाला अपमानित करून दिलेलं दान म्हणजे तामसिक दान आहे अशा प्रकारे। आणि यज्ञाचे प्रकार सांगितले। यज्ञसुद्धा मनुष्य जो विधिनियमानुसार करतो तो सत्वगुणी यज्ञ, विधिनियमाच्या उलट करतो, दिखावासाठी करतो तो यज्ञ म्हणजे रजोगुणी यज्ञ। आणि याचेही मर्यादा पार करून जाणारा यज्ञ जो आहे जो तमोगुणी लोक करतात, ब्राह्मणांना दक्षिणांना देणे, उपाध्यांचा अनादर करणे असं करून जो यज्ञ होम हवन केलं जातं ते यज्ञ म्हणजे काय, तमोगुणी यज्ञ। अशा प्रकारे यज्ञ दान ताप तप अशा प्रकारे भगवंतांनी त्रिगुणांमध्ये आपल्याला वर्णन या अध्यायामध्ये केलं आहे। भगवंताच्या संतुष्टीप्रीत्यर्थ ओम तत्सत असे निर्देश आपल्याला वेदपुराणामधून मिळतात। त्या निर्देशानुसार ब्राह्मण कार्य करत असतात। तर या ओम तत्सतच्या निर्देशाने जो कार्य करतो तो भगवंताच्या संतुष्टीप्रीत्यर्थ कार्य करतो, नाहीतर तो सगळं व्यर्थ कार्य करतो असं भगवंत इथे या अध्यायामध्ये सांगतात। अशा प्रकारे या त्रिगुणी जी माया आहे प्रकृतीच्या अंतर्गत हे गुण चालत असतात। प्रकृतीच्या अंतर्गत मनुष्याचे श्रद्धा उत्पन्न होत असतात असं भगवंतांनी या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं आहे। पुढील अध्याय आहे मोक्षसंन्यास योग। मोक्षसंन्यास योग म्हणजे काय, हे गीतेचे पूर्ण निष्कर्ष, पूर्ण भगवद्गीतेचा निष्कर्ष आहे आणि त्यागाची पूर्णता। अर्जुन भगवंताला विचारतोय मोक्षाबद्दल विचारतोय अर्जुन भगवंतांना। तर मोक्ष म्हणजे काय, पूर्ण त्यागाचं प्रतीक आहे।
भौतिक संसारातून, भौतिक जंजाळातून, भौतिक मायेमधून आपण त्याग केला, भौतिक अस्तित्वाचा त्याग केला, भौतिक भोगाचा त्याग केला, तर आपल्याला निश्चित मोक्ष प्राप्त होतो, निश्चित त्या भगवंताची प्राप्ती होते. अनेक अशा काही गोष्टी आहेत ज्या भगवंताने आपल्याला गूढ रूपात यामध्ये या अध्यायामध्ये सांगितल्या आहेत, ते आपण पाहूयात. अज्ञानम तिमिरांधस्यम ज्ञानांजयम शलाकयाम चक्षुरम मिलितम येनम तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोविष्टम स्थापितम येन भूतले स्वयं रूपम कदा मह्यम ददातिम स्वपदांतिकम. वंदेहम श्रीगुरोषयतपदकमलम श्रीगुरुवैष्णवाश्रम श्रीरूपं सागरजातं सहगणरुग्णातान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधां कृष्णपादां सहगणललिता शिवशाखाविताश्चं. नमा विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामी इति नामिनी. नमस्ते सारस्वतीदेवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी. हे कृष्णकरुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिताकांतं राधाकांतं नमस्ते. तप्त कांचन गौरांगी राधा वृंदे वनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वांछां कल्पतरुभ्य च कृपा सिंधुभ्यैव च पतितान पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैताचार्य गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण मोक्ष संन्यास योग याबद्दल पाहूयात. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग गीतेचे निष्कर्ष आणि त्यागाची पूर्णता. आता त्यागाची पूर्णता कशी होते हे भगवंत इथे सांगतात. मोक्ष जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यागाची पूर्णता ही केलीच पाहिजे. भौतिक समाजापासून, भौतिक कुटुंबापासून, भौतिक भोगापासून आसक्त न राहता या सर्व गोष्टींचा त्याग करणं. भगवंतांनी संन्यासाबद्दल सांगितलं आहे, ज्ञान कसं प्राप्त करायचं सांगितलं आहे, ज्ञान विज्ञान कसं प्राप्त करायचं, कर्मयोग काय आहे, अष्टांग योग काय आहे, अक्षर ब्रह्मयोग काय आहे, राजविद्या राजगुह्य योग, जे काही भगवंतांनी आपल्याला गुपित गूढ ज्ञान दिलं आहे ते राजविद्या राजगुह्य योग असं भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे सगळ्यात गूढ ज्ञान आहे. त्यानंतर भगवंताच्या विभूती पाहिल्या, विभूती योग आहे. भगवंतांनी कोण परमात्मा आहे आणि कोण या सृष्टीचा चालक आहे हे स्वतः विश्वरूप दर्शन देऊन आपल्याला दाखवलं. नंतर माझा भक्त कसा असतो हे भक्तियोगामधून आपल्याला सांगितलं. त्याचबरोबर क्षेत्रज्ञ विभाग योग, क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ कोण आहे, परमक्षेत्रज्ञ कोण आहे याबद्दल ज्ञान आपल्याला या अध्यायांमधून, या गीतेंमधून दिलं. त्यानंतर गुणत्रया भगवंताच्या प्रकृतीचे, भगवंताच्या मायास्वरूपी असलेल्या प्रकृतीचे गुण कशाप्रकारे सृष्टीमध्ये कार्यरत असतात याच्याबद्दल आपण ऐकलं. स्वतः पुरुषोत्तम भगवंताचा योग पाहिला. आता आपण पाहतो, आता मागील अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योग पाहिला. दैव असुर स्वभाव कसे असतात त्याबद्दल पाहिलं. आणि या सर्वांचे निष्कर्ष आपल्याला या 18 अध्यायामध्ये पाहण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे हे मोक्ष संन्यास योग म्हणजे खरंच आपल्याला मोक्ष मिळवून देतो. आणि भगवंतांनी येतात जेवढे 17 अध्यायामध्ये सांगितले नाही तेवढे सगळं गूढ स्वतःचं म्हणतात ना, स्वतःचं राज या अध्यायामध्ये आपल्याला भगवंत इथे सांगतात आहेत. अर्जुन प्रथम विचारते भगवंताला, संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च वृषकेशाम पृथक्केशी न शूदना. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेशा, हे केशी निसूदना, केशिनी सूदना, मला त्याग आणि संन्यासाच्या तत्व जागण्याची इच्छा आहे. अर्जुन इथे प्रथम महाबाहो ऋषिकेशा, ऋषिकेश म्हणजे काय, भगवंत स्वतः ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिया, जे आपली इंद्रिया असतात या इंद्रियांना नियंत्रण ठेवणारा ऋषिकेश असतो. म्हणून आपली जी सेवा असते, ऋषिकेन ऋषिकेश सेवेन भक्तिरुच्यते असं भागवत सांगतं. भगवंताची सेवा इंद्रियाने, भगवंताची सेवा केली जाते. भगवंत कोण आहे, इंद्रियाचे स्वामी, आपल्या इंद्रियाचे स्वामी आहेत भगवंत.
म्हणून आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. म्हणून भगवंताला इथे ऋषिकेश संबोधण्यात आलं आहे, भगवंताचंच नाव आहे ऋषिकेश. पुढं अर्जुन म्हणतो हे केशिनी सुदन. केशिनी सुदन म्हणजे काय? केशी नावाचा एक राक्षस होता, भगवंताला मारायला आला होता, त्याचं काय केलं, त्याचा उद्धार केला भगवंताने, म्हणून भगवंताला केशिनी सुदन असंही म्हटलं जातं. मला त्याग आणि संन्याशीचं तत्व जाणण्याची इच्छा आहे, ते तुम्ही सांगा. आता भगवंत खरंच याला भगवंत खरंच त्याग आणि संन्यास काय आहे या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात. संन्यासाचं मूळ संन्यास जर आपल्याला ग्रहण करायचा असेल, संन्यास स्वीकारायचा असेल, तर आपल्याला त्याग ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. संन्यासाचं दुसरं नाव काय आहे? त्याग. तर संन्यास, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. दोन्ही तत्व एकच आहे. संन्याशी म्हणजे त्यागाची भावना नसेल तर तो संन्याशी बनू शकत नाही. जर आसक्ती असेल तर तो संन्याशी बनू शकत नाही. श्री भगवान उवाच, काम्यांना कर्मनाम्यासम संन्यासम कवयो विधु सर्व कर्म फलत्यागम प्रहुस्त्यागम विचिक्षणा. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छावर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात, आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करणाऱ्या बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. आता बघा, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांच्या, जे भौतिक इच्छावर आधारित आहे आपले कर्म, त्या कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यास. म्हणजे थोडक्यात त्याग करणं म्हणजे संन्यास घेणं असं. सगळ्या भौतिक कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यास घेणं असं विद्वज्जन म्हणतात, भगवंत म्हणतात. आणि ज्ञान्यांचं काय मत आहे? सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करणाऱ्या, सर्व कार्याच्या फलाचा, इथं पूर्ण कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यास आहे, विद्वज्जन म्हणतात. आणि सर्व कार्याचा फलाचा त्याग करणं आणि ते केलेल्या कार्याचं श्रेय भगवंताला अर्पण करणं म्हणजे काय आहे? त्या संन्यास आहे. संन्यासाचे दोन प्रकारचे संन्यासांचे प्रकार आहेत. चार प्रकारचे संन्यासी असतात. त्यातला पहिला संन्यासी असतो तो कुटोचक, बहुदक. बहुदक संन्यासी काय करतो? घराच्या बाहेरच राहतो. काय करतो? तो घराच्या बाहेरच राहतो. तिथून घरातून त्याला वस्तू पुरवल्या जातात. कुटोचक संन्यासी असतो तो गावाच्या बाहेर राहतो आणि गावातून भिक्षा मागत असतो. परिव्राजक संन्यासी जो असतो, तो परिव्राजक संन्यासी आपल्याला काय करतो? तो भगवत नामाचा प्रचार करत फिरत असतो. पाच घरी भिक्षा मागायची, पाच घराच्या वरती भिक्षा मागायची नाही, तेवढंच खायचं आणि तेवढंच भगवंताचं सतत चिंतन करायचं आणि भगवंताचा प्रचार, हे परिव्राजक संन्यासी. आणि चौथा संन्यासी जो आहे तो आहे परमहंस. आणि हा सगळ्यात श्रेष्ठ संन्यासी असतो. तो एका जागेला बसतो, त्याला अन्न वारा पाणी याची काही आवश्यकता नसते, त्याला फक्त भगवत नामाची आवश्यकता असते. आणि तो भगवत नामाच्या या नामावर तो जगत असतो, असा तो परमहंस संन्यासी असतो. असे चार प्रकारचे संन्यासी असतात. यांनी परिपूर्ण रीतीने भौतिक जगाचा त्यागच केलेला असतो. अशा प्रकारे संन्यासी असतात. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंताचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंताचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप अशा कर्माला कधीही त्यागू नये. तर जो दुसरे ज्ञानी लोक आहेत, त्यागाची संन्याशीची व्याख्या अशी करतात की भौतिक कर्माचा फळाचा त्याग करायचा आहे, कर्म आपल्याला सोडायचे हे नाही आहेत. भगवंत तिथं सांगतात कर्माचा त्याग करू नका, कर्म फळाचा त्याग करा. माझं मी केलं हे, हा जी भावना आहे हे सगळं मलाच मिळणार, ही जी भावना आहे या भावनेचा त्याग करणं म्हणजे काय? संन्यास घेणं. पूर्ण संसाराचा, पूर्ण भौतिक संसाराचा, पूर्ण कुटुंबाला सोडून गेलाय निघून. तुझं जे कर्म आहे, तुझं ते प्रारब्ध न करता कंटाळून, किंवा त्या गोष्टीचा कंटाळा आला आहे मला नको, मला जगण्याची इच्छा नाही असं म्हणून सर्व काही त्याग केला आणि तो वनामध्ये निघून गेला, तर त्याला त्यागी म्हणत नाही किंवा त्याला संन्याशी म्हणत नाही. भगवंताची व्याख्या अशी आहे की कर्मफळाचा त्याग करणं, कर्माचा त्याग नाही, कर्मफळाचा त्याग करणं म्हणजे संन्यास घेणं. आपण जे कर्म करतो त्याचं श्रेय पूर्णपणे भगवंताला देणं आणि भगवत प्रत्यर्थ कार्य करणं
मग कार्य करणं म्हणजे काय? समाजकार्य करणं, ज्ञान प्रदान करणं लोकांना, प्रचार करणं भगवत नामाचा, हे कार्य आहे. समर्थ रामदासांनी केलेलं कार्य हे भगवंता प्रत्यर्थ होतं. त्यांनी पूर्ण कर्माचा त्याग नाही केला, कर्मफळाचा त्याग केला, मग ते संन्यासी झाले समर्थ रामदास. आणि अनेक अशा प्रकारचे संन्यासी आहेत, ते कर्माचा त्याग नाही करत, कर्मफळाचा त्याग करतात. भगवंत इथेच सांगण्याचा प्रयत्न करतात की कर्मफळाचा त्याग करा, कर्माचा त्याग नका करू. कर्म हे भगवंता प्रत्यर्थ असलं पाहिजे. भौतिक कर्माचा त्याग करा आणि त्या भौतिक कर्माला भगवंता प्रत्यर्थ परिवर्तित करा, त्यावेळेस तो त्याग होतो. कर्मफळाचा त्याग करा, कर्माचा त्याग करू नका. कर्म हे तुम्हाला करणं आहेच. भगवंत सांगतात की कर्मापासून कोण वाचू शकत नाही, कर्म हे करावेच लागतात. पण ते सर्व कर्म भगवंताच्या प्रत्यर्थ असतील. आणि भौतिक कर्म जरी केले तर त्या कर्माचा फळाचा कोणतीही आशा न करता भगवंता प्रत्यर्थ आणि भगवंताला त्या कर्माचं श्रेय देणं म्हणजे अर्थात त्याग आहे. आणि हा त्याग म्हणजे संन्यास आहे असं भगवंत इथे सांगत होते. निश्चय हे बरं श्रेष्ठ, आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नरशार्दूल, शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या त्यागाचे वर्णन केले आहे. आता भगवंत इथे तीन प्रकारचे त्याग आपल्याला इथे सांगतात. तीन प्रकारचा त्याग अशा प्रकारे आहे. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. भगवंत इथे सांगतं यज्ञाचा, तपाचा, दानाचा. नित्य यज्ञ आपला, आपल्याला त्याग करायचा म्हणजे अन्नपाणी सोडणार आहे का आपण ना? संन्याशी भिक्षा मागतातच. जे कर्माचा त्याग करतात ते जेवायला तर लागतं ना त्यांना. जठराग्नी म्हणजे एक प्रकारचा यज्ञ, ते यज्ञ तर नियत नियमाने करतात ते. संध्या, सायं संध्या, प्रात संध्या, भगवंताचं नामस्मरण हे सुद्धा कर्मच आहे. भगवंताचं चिंतन करणं हे सुद्धा एक कर्म आहे. तर ते कर्माचा त्याग आपण करू शकत नाही. म्हणून भगवंत सांगतात की पूर्णपणे त्याग नाही करू शकत आपण कर्माचा. कर्म म्हणजे काय? जे काही आपण जीवनशैलीमध्ये, आपण जीवन जगताना जे काही व्यावहारिक गोष्टींचा किंवा धार्मिक गोष्टीचा किंवा सामाजिक गोष्टींचा उपयोग करतो आपल्या जीवनामध्ये, ते सर्व म्हणजे काय? कर्म आहे. एक प्रकारचं खाणं पिणं, झोपणं, उठणं हे सगळं काय? कर्म आहे. अमरीश महाराज जे होते त्यांचं कर्म पूर्ण भगवत प्रत्यर्थ होतं. त्यांनी कर्माचा त्याग नव्हता केला, कर्मफळाचा त्याग केला होता. झोपेतून झोपले तरी भगवत चिंतनासाठी झोपायचे, भगवत नामस्मरण झोपेमध्ये. श्वास आतमध्ये आला तर भगवंताचंच नाम आतमध्ये येणार, बाहेर पडला तर भगवंताचंच नाव येणार. उठले, चालले, त्यांचे अवयवसुद्धा भगवत कार्य करत होते. हात त्यांचे भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी टाळी वाजायची, मुखातून भगवंताचं नाव यायचं. वाचांचे वैकुंठे गुणानुवर्णम, बोलताना सुद्धा भगवंताचंच वैकुंठाचं वर्णन. वैकुंठाचं वर्णन म्हणजे स्वतः भगवंतच म्हणजे वैकुंठ आहेत. त्यांचं धामाचं नाव वैकुंठ आहे पण ते स्वतः वैकुंठ आहेत. तर वाचांचे वैकुंठे गुणानुवर्णम, भगवंताचं गुणानुवर्णन. चालत, पायाने चालत गेले तरी तो मंदिरातच जायचे. असे भगवंताचं कार्य, भगवत प्रत्यक्ष कार्य आपल्याला करायचं. कर्माचा श्वास करत नाही, श्वास घेतोय. संन्याशाला श्वास लागतो. तो जसा त्यांनी कर्मफळाचा कर्माचा त्याग केला संन्याशीने एखाद्या, तर तो श्वास घेण्याचा सोडतो का? नाही. श्वास घेणं पण एक कर्म आहे. तर कर्माचा त्याग आपण करू शकत नाही. कर्म हे आपल्याला आपल्या नशिबात असतंच. काहीही हालचाल केली आपण, हवेत हात जरी फिरवला तरी ते कर्म आहे. खायला लागतं आपल्याला, ते सुद्धा कर्म आहे. हे यज्ञ, यज्ञ, दान, तप या गोष्टी आपण सोडू शकत नाही. तर असं इथे भगवंताने सांगितलं की कर्म आणि कर्मफळाचा त्याग हे दोन कॅटेगरी पडतात. पण कर्माचा त्याग आपण करू शकत नाही. खरं संन्यासी म्हणजे काय? संन्यासाचा अर्थ काय? कर्मफळाचा त्याग करणं म्हणजे संन्यास ग्रहण करण्यासारखं, संन्यास ग्रहण करणं आहे. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारच्या आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत हे माझे अंतिम मत आहे. भगवंत सांगतात की जे आपण कर्मे करतो ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. कर्तव्यतेने, आपल्यामध्ये कर्तव्य असलं पाहिजे. आपल्या प्रत्येक गोष्टी कर्तव्यनिष्ठता असली पाहिजे. ते कर्तव्यनिष्ठेच्या बुद्धीने आपण हे सर्व कर्म केले पाहिजे हे अंतिम माझे मत आहे. फळाची अपेक्षा केली नाही, कोणत्याही फळाच्या अपेक्षा विना आणि कोणत्याही प्रकारची आसक्ती
सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फळाच्या अपेक्षेने केली पाहिजे. जी काही आपण कर्म करतो कोणत्याही प्रकारची त्या कर्माबद्दल आसक्ती नाही पाहिजे आणि फळाची चिंता आपण करू नये. असं जर कर्म असेल तर भगवंत म्हणतात आणि सर्व कर्मे कर्तव्य बुद्धीने केली तर हे कर्म आहे, याला म्हणतात त्याग. हे माझे मत आहे असं भगवंत म्हणतात. नियत कर्माचा त्याग कधीही करू नये. ते सांगतात बघा, जे नियत म्हणतात भगवंताने सांगितले काय करा, कर्म करू नका. भगवद्गीते पण सांगितले कर्म करा, कर्म करा आणि कर्म नका करू, हे भगवंताने पण सांगितले. पण भगवंत इथे सांगतात कर्मफळाचा त्याग करा असं भगवंताने सांगितलं, कर्माचा त्याग करा असंही भगवंताने सांगितले. पण याचा अर्थ असं नाही की नियत कर्म सोडायचे आहेत आपल्याला. कर्माचा त्याग करणं म्हणजे आपण श्वास सोडतो का, श्वास घ्यायचा सोडतो का? नाही, श्वास घेतोच ना फुकटमध्ये. आपण त्याला कधी पैसे पे केलेत का, पैसे दिलेत का आपण श्वास घेण्याचे, अन्न खाण्याचे श्वास, अन्न फुकट खातो, सूर्याची किरण आपण, सूर्याचा जो स्रोत आहे ऊर्जेचा ती ऊर्जा आपण फुकट घेतो. कधी विचारलं आहे का सूर्याला किती पैसे झाले? कधी वायूला विचारलं आहे का ऑक्सिजनचे पैसे किती झाले? हे सगळं आपण फुकट यूज करतो आहे, फुकट वापरतो. आपण त्याचे मूल्य चुकवत नाही आहे. मग हे आपण काय करतो आहे? चोरून कार्य करतो आहे. याचा त्याग आपण नाही करू शकत. न मूल्य द्या किंवा न द्या तरी आपल्याला ते घेणं भाग्यच आहे, म्हणून आपण हे कार्यच करतो आहे. सर्व कर्माचा त्याग नाही करायचा आपल्याला. कर्माचा त्याग करा आणि भगवंत म्हणतात नियत कर्माचा त्याग नका करू. आपलं नियत कर्म काय? रोज ऑफिसला जाणं, काम करणं, पैसे कमावणं, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणं आणि थकून जाणं, बैलासारखं काम करणं, हे गाढवे काम करणं म्हणजे नियत कर्म नाही. नियत कर्म काय? प्रातःकाली उठावं, स्नान संध्या करावी, भगवत चिंतनात पूर्णपणे रमून जावं, भागवत पठन करावं, भगवद्गीता पठन करावं, श्रवण करावं, कीर्तन करावं, संतांचा संग करावा, भगवत नामाची चर्चा करावी, भगवत कथेचं भगवत लीलेचं श्रवण करावं. ही आपली नियत कर्म आहे. ही नियत कर्म नका सोडू आणि कर्तव्य नाही का सोडू. आपले जे कर्तव्य आहेत कुटुंबाप्रती आहे, समाजाप्रती आहे, त्या कर्तव्याचाही त्याग करू नका असं भगवंत तिथे सांगतात आहे. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियतकर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग म्हणतात. बघा, कोणाच्या तरी मोहामध्ये आपण वश झालो, एखाद्या स्त्रीच्या मोहामध्ये, एखाद्या वस्तूच्या मोहामध्ये, एखाद्या भाव आपल्यावर म्हणजे आकर्षणाच्या मोहामध्ये आपण जर त्याग केला तर ते तामसिक त्याग आहे. जो मनुष्य नियतकर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो. नियतकर्मांना कष्टप्रद, मला खूप त्रास आहे, भरपूर कष्ट आहे मोठा, मी याचा त्याग करतो असं नियतकर्मांना कंटाळून जो त्याग करतो ना, शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो. कष्टप्रद म्हणून त्याग करतो, मला खूप त्रास आहे शरीराला म्हणून त्याग करतो. त्याच्याबद्दल असंही म्हटले जाते की त्याने रजोगुणात त्याग केला आहे. जो अशा प्रकारचा त्याग करतो त्याला रजोगुण, मला खूप त्रास होतो, माझ्या शरीराला खूप त्रास होते, कष्ट आहे मला, कष्टप्रद वाटतं हे सर्व नियत कर्म आम्हाला, तर हे जे खे जाणून जो कार्याचा त्याग करतो तो रजोगुणी त्याग आहे. ज्यावेळी मनुष्य नियतकर्म करायला हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो. बघा, जे नियतकर्म आहे आपण करतो आणि आपल्याला करायलाच पाहिजे, आपले कर्तव्य आहे, आणि सर्व प्रकारची भौतिक संगत सोडून आणि फळाची आसक्ती सोडून, महत्त्वाची गोष्ट आहे, फळाची आसक्ती सोडून जो त्याग करतो तो सात्विक त्याग समजला जातो. भगवंतांनी हे सत्व रजतम यामधले त्याग सांगितलेले आहेत. सत्वगुणात स्थित असलेला बुद्धिमान त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्मात आसक्त राहत नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काही संशय नसतो. सत्वगुणात जो स्थित आहे तो बुद्धिमान त्यागी आहे, अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही. सत्वगुणात जो त्यागी असतो बुद्धिमान त्यागी, तो अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्मात आसक्तही राहत नाही. शुभ अशुभ त्याला काहीही नसतं. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काही संशय नसतो. म्हणजे खरंच या गोष्टी सत्वगुणात ज्या असतात त्यांना कर्म, अकर्म, विकर्म या गोष्टीचे काहीच घेणं देणं नसतं. कर्तव्य म्हणून हे सगळं भगवंताने दिलेला आपल्याला प्रसाद आहे. ही जी भावना ठेवून जो कर्म करतो
तो बुद्धिमान त्यागी आहे। देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे खरोखर शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय। भगवंत इथे सांगतात बघा, जो देहधारी भौतिक जगामध्ये जो जन्माला आलाय हा देहधारी शरीर हा मनुष्य आहे, हा कोणत्याही प्रकारचा त्यागात कोणत्याही कर्माचा त्याग करू शकत नाही असं भगवंत म्हणतात। कधीच त्याग नाही करू शकत। जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट अनिष्ट मिश्र असे तीन प्रकारचे कर्मफल प्राप्त होते, परंतु जे संन्यासाश्रमात आहेत त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही। जो त्यागी नाही बघा, जो कर्मफळाचा त्याग नाही करत किंवा जो त्यागी नाही त्याला इष्ट अनिष्ट आणि मिश्र, इष्ट म्हणजे खूप आवडते फळ, आवडतं मिळतं, इष्ट म्हणजे आवडतं, अनिष्ट म्हणजे ना आवडतं, आणि मिश्र या दोघांचं मिश्रण असं हे फळ त्याला प्राप्त होतं, कर्मफल प्राप्त होतं। परंतु जे संन्यासाश्रमात आहेत यांना या फळाचा किंवा फळ न मिळण्याचा काहीही फरक पडत नाही या संन्यासांना, दुःख भोगावे लागत नाही, सुख अथवा दुःख, चांगले कर्म केले म्हणून सुख आणि वाईट कर्म केले म्हणून दुःख याचा दूर दूर संबंध येत नाही संन्यासाश्रमामध्ये जो मनुष्य असतो तो। हे महाभाऊ अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीचे 5 कारणे असतात, ती कारणे माझ्याकडून समजून घे। आता काय वेदांतानुसार म्हणजे वेदानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीचे, आता स्वस्य कर्मांना अभिरता हा संसिद्धी लभते येणारा, जे जे काही कर्म करतो त्यामुळे आपल्याला ती सिद्धी प्राप्त होते, त्या भगवंताची प्राप्ती होते। जे जे नियत कर्म आपण जे करतो ते आपल्याला प्राप्त होतं। तर 5 कारणे काय ते भगवंतांनी इथे सांगितलेत, कर्म करण्याची 5 कारणे। आता हा महत्त्वाचा श्लोक आहे, भगवंतांनी 5 कारणे सांगितलेत। आपल्याला जर दैव प्राप्त होत असेल, आपल्या भगवंताची प्राप्ती होत असेल, त्यासाठी वेदांतांनी 5 कार्य सांगितलेत। ती पाच कारणे कोणती आहेत, ती पुढील आहेत। अधिष्ठानम च तथा कर्ता कर्णं च पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवत्र पंचमं। तर अधिष्ठानम च तथा कर्ता कर्णं च पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टां दैवं चैवत्र पंचमं। म्हणजे काय, भगवंत कर्माचे स्थान, शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, ही 5 कारणे आहेत। पहिल्यांदा आपल्याला कर्माचे स्थान प्राप्त करावं लागतं, अधिष्ठान घ्यावं लागतं। अधिष्ठान करण्यासाठी आपण त्या अधिष्ठानाचा कर्ता व्हावं लागतं। एखादी वस्तू घेतली आपण, एखादी समजा ट्रॅक्टर चालवायला घेतला, आपल्याला शेतामध्ये नांगरून पिकाची लागवड करून त्याच्यातून मिळणारा नफा जर आपल्याला पाहिजे असेल, आणि नफा मिळण्यानंतर जो काय आनंद असतो परमानंद तो प्राप्त होतो, तो परमानंद जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला अधिष्ठान करावं लागतं। अधिष्ठान केल्यानंतर ते त्याचा कर्ता बनावं लागतं, त्या सीटवर बसावं लागतं आणि त्याला कसं चालवायचं, विविधाश्चम पृथक चेष्टा, यंत्र ते चालवलं कसं जातं यंत्र हे शिकायला गरज आहे। अधिष्ठान घ्यायचं, अधिष्ठानाचा कर्ता बनायचं, आणि कर्ता बनल्यानंतर त्याच्यासाठी विविध प्रकारची योजना कशी तयार करू आपण, ही योजना तयार करायची, आणि मग आपल्याला दैव प्राप्त होतं। भगवंतांनी इथं सांगितलं, दैव सरळ प्राप्त होत नाही, स्वतः कर्म करावं लागतं, कर्म केल्यानंतर त्या कर्माचा कर्ता बनावं लागतं, ते कर्माचं अवलंब करावा लागतो, अवलंब केल्यानंतर दैव हे 5व्या स्थानी मिळतं आपल्याला। विविध योजना आखाव्या लागतात, योजनांचा अवलंब करावा लागतो, आणि अवलंब झाल्यानंतर आपल्याला दैवाची प्राप्ती होते, परमानंद प्राप्त होतो। शरीराने, वाणीने किंवा मनाने, न्याय किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळे घडत असते। जे काही आपण कर्म करतो वाणीने किंवा मनाने, न्याय किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म आहे ते कर्म या 5 कारणांमुळे घडत असतं। हे 5 कारणाशिवाय आपल्याला दैव प्राप्त होत नाही। दैव हे 5व्या स्थानी आहे। उगाच म्हणू नका मला देव प्राप्त होत नाही। पहिल्यांदा या 4 कारणं आपल्याला महत्त्वाची पाहिजे। वेदांनी सांगितलेली 4 कारणं आहेत, या कारणाचा अवलंब केला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते। आपण ही कार्य करत नाही आणि याच्या आधीच म्हणतो देव प्राप्त होत नाही, देव दिसत नाही म्हणजे देव अस्तित्वातच नाही। तर ह्या 5 कारणांचा अवलंब केला पाहिजे, मग 5व्या स्थानी आपल्याला दैव प्राप्त होतं।
म्हणून या पाच कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करता आहे तो खचितच मूर्ख आहे. या पाच कारणाचा अवलंब न करता जर मनुष्याला वाटलं की मीच करता आहे तो भगवंत इथे महामूर्ख मनुष्य आहे असा म्हणतात. जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होतो, तसे तो कर्माने बांधलाही जात नाही. भगवंत जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, जो खोटा अहंकार आहे त्याने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, कोणत्याही भवबंधनामध्ये जो सापडलेला नाही, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. जगातल्या मनुष्यांना त्रास देऊनसुद्धा तो त्रास करी होत नाही, त्याला त्रास तो त्रासाचा मूळ असं समजलं जात नाही, आणि तसं तो कर्माने बांधलाही जात नाही, कोणत्याही कर्मामुळे कोणत्याही कर्माच्या पासून तो बांधला जात नाही असा तो मनुष्य असतो. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही तीन कर्माला प्रेरणा देणारी कारणे आहेत. इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. ज्ञान काय? भगवंताचं ज्ञान घेणं. ज्ञेय म्हणजे आपल्याला ज्ञानारा, आणि ज्ञाता म्हणजे ज्याच्याबद्दल आपण ज्ञान घेतोय तो ज्ञाता. इंद्रिय, कर्म आणि कर्ता ही तीन कर्माचे घटक आहेत. इंद्रिय म्हणजे स्वतः ज्ञान, कर्म म्हणजे आपल्याला या शरीराला, इंद्रिय म्हणजे हे शरीर, आणि शरीराला कर्म लावणारा ज्ञेय, कर्म करायला लावणारा ज्ञेय, आणि या कर्माचं ज्ञान देणारा तो आहे परमात्मा, म्हणजे तो ज्ञाता. या तीन अवस्थेवर आपण चालतो, ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. हे सर्व भौतिक जग ह्या तीन कर्मावर चालतं, तीन घटकांवर चालतं. ती कोणती आहेत? इंद्रिय, कर्म आणि कर्ता. प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे तीन प्रकार आहेत. ते प्रकार आत्ता माझ्याकडून आहेत. आता ज्ञान, कर्म आणि कर्ता याचे तीन प्रकार भगवंत पुढे पुढे सांगतात आहे. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो म्हणजे काय? जे ज्ञान आपण घेतो त्या ज्ञानामध्ये अनंत रूपात विभाजित, अनंत रूपात विभाजित असलेला परमात्मा. थोडक्यात सांगितलं, अनंत विभाजित रूपामध्ये प्रत्येकामध्ये परमात्मा दिसतो आपल्याला, तर प्रत्येकामध्ये परमात्मा दिसतो, पण तरीसुद्धा त्या परमात्मा हा एकच आहे असा ज्याचा समज असतो, असं ज्याचं ज्ञान असतो, ते ज्ञान म्हणजे काय? सात्विक ज्ञान. म्हणजे परमात्मा अनेक आहेत पण तो समजतो हा परमात्मा एकच आहे, पण तो सगळ्यांमध्ये आहे याचा अर्थ अनेक परमात्मा नाही आहेत, परमात्मा हा एकच आहे असं ज्याचं ज्ञान असतं तो ते सात्विक ज्ञान आहे असं भगवंत म्हणतात. ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो त्या ज्ञानास राजस ज्ञान असे म्हणतात. हा परमात्मा एकच आहे पण परमात्मा अनेक जीवामध्ये वेगवेगळ्या पाहतो. आता हे जे ज्ञान आहे, परमात्मा एकच आहे हा सात्विक ज्ञान, आणि परमात्मा अनेक आहे असं ज्याचं ज्ञान असतं ते राजसिक ज्ञान होय. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, आणि असेच ज्ञान परमात्मा अनेक आहेत आणि या सगळ्यांना तो सर्वस्व समजतो, ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला, म्हणजे ते तामसिक लोक असतात, ते जे मी जे करतो आहे हेच सत्य, मी जे दाखवलं तीच पूर्वदिशा, असं जे मनुष्याचा भाव असतो ते ज्ञान जे होतं त्याला, मीच करता आहे, मीच सर्वस्व आहे असं, ज्याला हे जे काय करतो हे माझं प्रारब्ध आहे, मी करतो म्हणून मला भेटतं, मी केलं म्हणून मला आनंद प्राप्त झाला, मी केलं म्हणून मी यशस्वी मनुष्य आहे, माझ्या हातांनी कष्ट केलेत, मला कोणी दिलेलं नाही आहे असं जो मनुष्याचा भाव असतो ते ज्ञान म्हणजे काय? तामसिक ज्ञान आहे. जे कर्म नेमलेले आहे आणि आसक्तीशिवाय केले जाते, जे कर्म नेमलेले आहे आणि आसक्तीशिवाय केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेवाने केले जाते त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. कर्म कसं असावं? सात्विक कर्म आहे. ते सात्विक कर्म कसं असावं? फलाची अपेक्षा न करणं, फल
फळांचा त्याग करणं, कर्मफळाचा त्याग करणं, कोणाचाही द्वेष न करणं, असे जे कर्म केले जातात त्याला काय सात्विक कर्म करतात. आणि आपण कोणतंही कर्म द्वेषा द्वेष विरहित करत असणार. आपल्या मनामध्ये द्वेष असतोच, कुठलंही कार्य करा पुढच्या समोरच्या मनुष्याबद्दल आपला द्वेष असतो मनामध्ये, तो द्वेष आपला काही जात नाही. तर जे द्वेष विरक्त काम केलं जातं, देश द्वेषविरहित काम केलं जातं, कर्म केलं जातं, त्या कर्माला काय म्हणतात? सात्विक कर्म असं म्हणतात. परंतु फलाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मिथ्याहंकारयुक्त बुद्धीने केले जाते ते राजसिक कर्म. अहंकार, गर्व, मी करतोय तेच कर्म आणि मला कर्माची, मी कर्म करतो म्हणून मला फळ मिळायलाच पाहिजे अशी ज्याची अपेक्षा असते, अशी ज्याचा भाव असतो, ते कर्म म्हणजे काय? राजसिक कर्म होय. जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. तामसिक कर्म काय? जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते त्या कर्माला तामसिक कर्म करतात. जी मुलं आईवडिलांचं ऐकत नाही ना, आईवडिलांचं ऐकत नाही, समाजाचं ऐकत नाही, शिक्षकांचं ऐकत नाही, मला वाटेल तेच मी करणार, मी कोणाचा बांधील नाही आहे, सगळ्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात, मी करतोय तर मला मिळालंच पाहिजे, हा जो भाव असतो ना तो भाव म्हणजे काय? तामसिक भाव येतो, ते तामसिक कर्म आहे. म्हणजे आईवडिलांचं ऐकत नाही ती पोरं तामसिक वृत्तीची असते. त्यांना आपल्याला सत्वगुणामध्ये कसं आणायचं हे आपण ठरवायला लागतं. मुक्त संगो नहंवादी, जो मनुष्य प्राकृतिक गुणाचा संग न करता मिथ्या अहंकार विना निश्चयाने आणि उत्साहाने अपयशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे म्हटलं जातं. कर्त्याचे सांगितले, कर्ता कसा असावा? एखाद्या कर्माचा आपण श्रेय घेतोय तर तो करता कसा असावा? सात्विक असावा, तामसिक असावा, राजसिक असावा? भगवंत इथे सांगतात आहे, जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता, त्रिगुणांचा संग न करता, लोभ, मोह, मत्सर याच्या पलीकडे गेलेला असतो तो मनुष्य मिथ्या अहंकार विना निश्चयाने आणि उत्साहाने यश अपयशामुळे विचलित न होता. मला यश मिळेल यामध्ये किंवा अपयश मिळेल याची चिंता न करता आपले कर्म करतो तो वास्तविक सात्विक कर्ता आहे, तो वास्तविक कर्ता आहे. या उलट जो कर्ता कर्म आणि फल कर्मफलप्राप्ती प्रती आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्षाळू, अपवित्र आणि सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी कर्ता म्हणतात. सुखदुःखामुळे जो विचलित असतो तो रजोगुणी कर्ता आहे. कर्मफलाप्रती आसक्त असतो तो आणि प्रत्येक फळांचा भोग घेण्याची त्याची इच्छा असते. लोभी असतो, ईर्षाळू असतो, ईर्षा असते त्याच्यामध्ये, लोभी असतो आणि अपवित्र आणि सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो तो काय? राजसिक कर्ता आहे. या उलट या दोघांच्याही उलट जो असतो तो तामसिक कर्ता असतो. जो कर्ता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो म्हणजे शास्त्राच्या नियमांना तो कधीच मानत नाही, जो भौतिकवादी असतो, पूर्ण भौतिकवादी लोक असतात बघा, भौतिकवादी, पूर्ण भौतिक भोग घेण्याची इच्छा असते. मी मस्त गाडी घेणार, मी हे करणार, मी ते करणार, मी पैसा कमवणार. पैसा कमवलाय तर कशाला देवधर्मासाठी वापरायचा आहे? कुणी सांगितले तीर्थक्षेत्र भ्रमण करण्यासाठी? काहीही तत्वज्ञान पाजळत असतो तो. भोग घेण्याची इच्छा असते सदैव. हे जीवन आत्ताच मिळालंय, परत मिळणार नाही, भोग करून घ्या, असे ज्याचे विचार असतात तो मनुष्य काय? तामसिक वृत्तीचा आहे. तो तमोगुणी करता म्हटलं जातं, भगवंत ते म्हणतात तो पूर्णपणे तामसिक वृत्तीचा असतो. बुद्धिर्भेद द्युतिश्चैव, हे धनंजय, प्रकृतीच्या तीन गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आत्ता मी तुला तपशीलवार सांगतो. प्रकृतीच्या तीन गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद. बुद्धी आणि निश्चय, निश्चय कसा असावा आपला आणि आपली बुद्धी कशी असावी याबद्दल भगवंत आपल्याला पुढे या प्रकारात प्रकृतीच्या गुणानुसार सांगतात. म्हणजे तीन प्रकारे आपल्याला बुद्धी आणि निश्चयाचं वर्गीकरण इथे भगवंत करतात आहे, याबद्दल आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहू. तत्पूर्वी
धन्यवाद. हरे कृष्ण. प्लीज सब्सक्राइब टू चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट आल्सो.